हॅलो एवरीवन, वेलकम टू मॅथर क्लासेस यूट्यूब चॅनल. तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4 सुलभ भारती मराठी या पुस्तकातील धडा 23 माझा अनुभव 2. तर प्रथम आपण शब्दार्थ पाहणार आहोत. मराठी शब्दाचे इंग्रजी शब्द लिहा हा क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला जातो. तर बघा, शाळा शाळा मीन्स स्कूल, वेळ वेळ मीन्स टाईम, आई आई मीन्स मदर, ताप ताप मीन्स फीवर, झोप स्लीप, इकडे तिकडे हिअर अँड देअर, अनुभव एक्सपिरियन्स, घड्या फोल्ड्स, औषधे मेडिसिन्स, थंड कोल्ड, चहा टी, आवरणे टू क्लीन अप द हाऊस, रुमाल हँकरचीफ, झाडणे टू स्वीप, उठणे टू गेट अप, समाधान सॅटिस्फॅक्शन, तपासणे टू एक्झामाइन, बुडवणे टू डीप, बरं न वाटणे नॉट फीलिंग वेल, शाळा सुटली स्कूल गोट ओव्हर. तर आता बघा नेक्स्ट क्वेश्चन, रिकाम्या जागा भरा. मी घरी आलो, ती अशी कधीच झोपत नाही, आईला खूप ताप आला होता, अंग तापाने फणफणत होते, डॉक्टरांनी आईला तपासले, घर स्वच्छ झाडून घेतले, आई उठून बसली, आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसले, मी आईला चहा करून दिला, आता प्रश्न पहिला कोणते लिहा. तापाने फणफणणारी आई, तापाने फणफणणारी आई, आईच्या कपाळावर रुमालाच्या घड्या ठेवणारा चंदन, औषधे आणणारे बाबा, आईला तपासणारे डॉक्टर. तुम्ही घरी कोणकोणत्या कामात मदत करता यावर गटात चर्चा करा. तर घरी आपण काय मदत करतो, तर लहान मुले काय घरी मदत करतात, मी घरी पाणी आणतो, कपड्यांच्या घड्या घालतो, दुकानातून दूध व भाजी आणतो, आईला भाजी निवडण्यात मदत करतो. क्वेश्चन 3, खालील शब्द वाचा. एक वचन आणि अनेक वचन आहे. तर एक घडी अनेक घड्या, एक औषध अनेक औषधे, एक चेहरा अनेक चेहरे, एक रुमाल अनेक रुमाल, एक चहा अनेक चहा, एक शाळा अनेक शाळा, एक घर अनेक घरे, एक शेजारी अनेक शेजारी, मी आणि आम्ही. ते बघा, पहा ऐका समजून घ्या म्हणावं वाचा. म्हणत म इथं काय केले, अर्धा म आणि हला जोडलाय, म्हणजेच काय, म अधिक ह, म तिच्या, च्या इथं अर्धा च यला जोडलाय आणि यला एक काना दिले, तिच्या च्या. स्वच्छ इथं अर्धा स आणि व, स ला व जोडलेला आहे, छ च ला छ जोडलेला आहे, स्वच्छ. घड्या इथं ड ला य जोडलेला आहे, घड्या. डॉक्टरांकडे इथं क अर्धा क ट ला जोडलेला आहे, त्यांना इथं अर्धा त य ला जोडलेला आहे, त्यांना. तेवढ्यात इथं ढ य ला जोडलेला आहे, ढ्या. तेवढ्यात चेहऱ्यावर इथं र य ला जोडलेला आहे, चेहऱ्यावर. तर इथे बघा, थोडा थोडासा यासारखे खालील शब्द लिहा. बघा, लहान लहानसा, छान छानसा, काही काहीसा, नाही नाहीसा. बारीक बारीकसा, अल्प अल्पसा. आता हे एक्स्ट्रा क्वेश्चन आहेत. समानार्थी शब्द लिहा. आई आईला दुसरा समानार्थी शब्द काय, जननी माता. बाबा मीन्स वडील. थंड मीन्स गार. विरुद्धार्थी शब्द लिहा. थंड गरम, समाधान असमाधान, झोपणे उठणे, स्वच्छ अस्वच्छ, बरे वाईट, आनंदी दुःखी, कमी जास्त. थँक्यू वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.